असा प्रदेश कोणता जिथे आहे कापूस, सोयाबीन, संत्रा, पण सुतगिरण्या बाहेर, प्रक्रिया प्रकल्प बाहेर, असं ठिकाण कोणतं जिथे आहेत महाराष्ट्राची 3/4 वने, 3 व्याघ्र प्रकल्प, 13 राष्ट्रीय उद्यान, तरीही पर्यटनाचा मोठा प्रकल्प नाही, असं ठिकाण कोणतं जिथे आहेत महाराष्ट्राची 2/3 खनिजे पण उद्योग नाहीत, कोळसा, मॅग्नीज, डोलोमाइट भरभरून खनिज विदर्भात, उद्योग मात्र विदर्भाबाहेर, रोजगार मात्र विदर्भाबाहेर, ही लूट कुठवर चालू देणार? सर्व काही आमच्या जवळ असताना आमची मुलं नोकरीसाठी कधीपर्यंत दारोदार फिरणार? कोळसा, मॅग्नीज, डोलोमाइट, खनिजांच्या भरभरून खाणी विदर्भात, पण उद्योग विदर्भाबाहेर, रोजगार विदर्भाबाहेर, ही लूट कुठवर चालू देणार? सगळं असूनही आमची पोरं नोकरीसाठी दारोदार फिरणार? रस्त्यांचा अनुशेष 20,000 किलोमीटर, आयआयटी, आयआयएम सारखी दर्जेदार सरकारी शिक्षण संस्थाने तिकडे, विदर्भाच्या विद्यार्थ्यांना फक्त खाजगी कॉलेजेस, विदर्भात 3-5 लाख नव्या रोजगार निर्मितीचा सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे मिहान, मल्टी मॉडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट ऍट नागपूर, मिहान म्हणजे विदर्भाचा भाग्योदय करणारा प्रकल्प, पण आज इथं काम अर्धवट आहेत कारण महाराष्ट्राच्या सरकारजवळ विदर्भासाठी पैसा नाही, विदर्भ ज्याचा उल्लेख वेद आणि पुराणात सापडतो, वनवासात जाताना श्रीराम, लक्ष्मण, जानकी यांचे जिथे निवास होते, रुक्मिणी हरण जिथे घडलं, पांडवांनी जिथं अज्ञातवास पूर्ण केला, महाकवी कालिदासानं जिथं संस्कृत काव्य मेघदूतमची रचना केली, इतिहास संशोधक चीनी पर्यटक ह्वेन त्सांग यानं ज्याच्या श्रीमंतीचं वर्णन केलं तो विदर्भ, शिवरायांच्या मातोश्री जिजाऊ यांचं माहेर घर, नागवंशीय गोंड राजे आणि नागपूरकर भोसले यांचा विदर्भ, स्वातंत्र्य पूर्व काळात जिथून राष्ट्रभक्तांच्या आंदोलनाचे सूत्र संचालन होत असे, डॉक्टर हेडगेवार, गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, विनोबा भावे, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख, अशा थोर नररत्नांची खाण म्हणजेच विदर्भ, जिथं क्रांतीचे महासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसमवेत धम्म दीक्षा स्वीकारली होती, ब्रिटिश राजवटीतले सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार राज्य, स्वातंत्र्यानंतर 1950 साली झाले मध्य प्रदेश, राजधानी मात्र नागपूरच राहिली, 1956 साली राज्य पुनर्रचना आयोग फजल अली कमिशनचा हा रिपोर्ट आला, काय म्हणतो हा रिपोर्ट? विदर्भ हे स्वतंत्र राज्य केलं तर ते एक स्वयंपूर्ण राज्य असेल असं स्पष्टपणे सांगणारा हा रिपोर्ट आहे, मात्र झालं उलटच, 1960 साली विदर्भाला महाराष्ट्र राज्य सामील करण्यात आलं आणि इथूनच संपन्न विदर्भाला ओहोटी लागली, भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर